नमस्कार विकास नावा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला स्वागत मी विकास मिरगणे बऱ्याच दिवसानंतर आपण खरं तर राष्ट्रवादीचे नेते यांच्याशी संवाद साधतो आहे भरत भगत शिवसेनेत असताना अर्थात ठाकरे गट असताना त्यांशी संवाद झाला होता एका वर्षानंतर आपण पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश झाल्यानंतर आपण संवाद साधतोय नेमकी राष्ट्रवादीमध्ये त्यांचं मन लागतं की नाही हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय भरतभाई आपलं स्वागत आहे नमस्कार बऱ्याच दिवसानंतर आपली चर्चा होते खरं तर त्या काळामध्ये तुम्ही आक्रमकताने पाहिली होती त्यावेळेचा अन्याय वगैरे हे सगळ्या गोष्टी आहेत खरं तर मग आता राष्ट्रवादीमध्ये मन लागतंय का त्यावेळेला तुम्ही ते राष्ट्रवादी सोडून आपलं सॉरी गेट सोडून राष्ट्रवादीत आलात आता मन लागतं आहे का राष्ट्रवादीमध्ये घरेंच्या राष्ट्रवादीत विकास विषय असा आहे की माणूस जो आहे ज्याला ज्याला खऱ्या अर्थाने समाजसेवा करायची समाजकारण करायचं आहे राजकारण करायचं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी पक्ष हे माध्यम समजतो तुम्ही काय करता हे तुमच्यावर अवलंबून आहे राष्ट्रवादीमध्ये मी आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये जे लोक आहेत ते सगळे सन्मानाने माझ्याशी बोलत असतात सुधाकर घरांची राष्ट्रवादी नाही आहे राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने अजितदादांची आहे साहेब महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुधा घरे ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करता मी तो नेता आहे त्यामुळे सुधा घरांचे माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत आणि आमचं खूप चांगलं चाललं आहे पण आता सुधा घरेच जय महाराष्ट्र म्हणतायत परत भरतभाईंना पुन्हा एकदा ठाकरे गटात जाण्याची वेळ येते सुधा घारे जय महाराष्ट्र म्हणतायत हे मला न पटत नाही आहे कारण सुधा घारे शक्यतो असा जय महाराष्ट्र करताना काही एकटे करणार नाहीत सुधा घारे हे इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतील त्याच्यामध्ये माझ्याशी ते चर्चा करतील अशी चर्चाच सुधाकर घारे करत नाही त्यामुळे सुधाकर घारे जय महाराष्ट्र करणार नाही पण सुधा घारे विधानसभेची निवडणूक लढणार हे मी तुम्हाला ठामपणाने सांग म्हणजे तेच ठाकरे गटा मग पुन्हा तुम्ही तिकडे जाण्याची वेळ आली तर मग जाणार का भरतबाई त्यांच्यासोबत असतील का जय महाराष्ट्र मी 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 तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो ज्यावेळी आमची चर्चा या ठिकाणी होते त्याच्यामधून मी आपल्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामध्ये नुकतेच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण बघितलं की महायुतीमध्ये पंचवीस वर्ष खासदार असणाऱ्या भावनाताई गवळी त्यांची तिकीट त्या ठिकाणी कापलेली आहे जे पाटील एक आहेत जे खासदार होते त्यांची तिकीट कापलेली आहे कशावरून या या ठिकाणी जागांच्या वाटपामध्ये देवाणघेवाण काय होईल माहीत नाही पण सुधाकर घारे माझ्या माहितीनुसार सुधाकर घारे हे महायुतीचे उमेदवार असू शकते म्हणजे आमदारांचं तिकीट तुम्हाला कापायचं आहे ना आमदारांचं तिकीट कापणारं मी कोणच नाही हे तिकीटं देणं घेणं ह्या सगळ्या गोष्टी वरच्या लेव्हलला मग त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आमचे नेते अजितदादा असतील ही सगळी मंडळी ठरवतील त्याने उमेदवारी दिल्यानंतर त्या उमेदवाराचं काम करायचा आदेश जो येईल पक्षाचा तो मानायचा आणि कामाला लागायचा पण मला स्वतःला विश्वास आहे की ही महायुतीची तिकीट सुधाकर घाऱ्यांना मिळू शकते पण तुमचं आणि आमदारांचं चांगलं होतं परत आता आमदारांच्या विरोधामध्ये तुमची थोप पुन्हा डळगणार माझं आमदारांचं चांगलं होतं माझं आमदारांचं चांगलं आहे आमदारांच्याबरोबर माझे मैत्री आहे पण आमदारांच्या याच्यात आता त्या पक्षात मी नाही आहे मी आता आहे राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामुळे माझा नेता सुधाकर घरे आहे आणि सुधाकर घरेच्याबरोबर काम करताना सुधाकर घरे कसा चांगला आहे हे सांगताना कदाचित दोन शब्द माझ्याकडून गेले तर ते काय कोणाच्या विरोधात असतील प्रकार नाही मी आता सुधाकर घारे ह्या ब्रँडचा आता मार्केटिंग करणार आहे गेल्या वेळेला जसं विधानसभा निवडणूक होत्या वेळेस सुरेश लाडांचा समाचार घेतला भुईराने तर त्यामुळे महेंद्र थोरेंचा विजय बऱ्यापैकी झाला होता कारण खरपूस समाचार घेणारा नेता म्हणून तुमच्याकडे पाहिला तर आता पुन्हा एकदा आमदारांचा समाचार घेणार का तुम्ही मी आमदारांचा समाचार घेणार नाही परंतु सुधाकर घारे कसा चांगला आहे हे जेवढा चांगल्या शक्तीनिशी लोकांच्या बरोबर मला मांडता येईल ते मांडण्याचा मी प्रयत्न करेन त्याच्यामध्ये कोणाचा समाचार घेणं कोणाला दुखावणं कोणाला या गोष्टी त्याच्यामध्ये नाहीत पण हे सुधाकर घारे हा ब्रँड हा लोकांच्या लोक जनसामान्यामध्ये सुधाकर घारे म्हणजे एकाच नाण्याच्या बाजू असंही लोकांमध्ये चर्चा असते ना असू शकतील कुणाच्या कुणा राजकारणामध्ये कुणाचं बैर असतं राजकारण एक अशी चीज आहे जिथे कोण कोणाचा दुश्मन नाही कोण कोणाचा मित्र नाही कालचा दुश्मन आज मित्र असतो आजचा मित्र त्या दुश्मन असतो ह्या सगळ्या राजकारणातल्या ओलाढाली आपण आयुष्यामध्ये मी पण गेले अनेक वर्ष या जीवनामध्ये आहे सामाजिक जीवनात राजकीय जीवनात त्यामुळे मी अनंत लोकांना बघितलं बाकी एक आहे आम्ही ज्याच्या पाखेला खांदलो तो खांद मधी काढणार नाही मग काय होईल ते मी आता सुधाकर घारेंच्यासाठी काम करायचं ठरवलं उद्या सुधाकर घारे खड्ड्यात पडले तर मी त्यांच्याबरोबर खड्ड्यात गेलो तरी मला त्याची परवा नाही त्याचं तुम्ही उत्तर सुधाकर घारे उद्या ठाकरे गटात गेलेत तर तुम्ही जाणार का याचं उत्तर मी सुधाकर घारेंच्या बरोबर आहे म्हणजे ठाकरे गटात गेले तरी तुम्ही त्यांची मी सुधाकर घारेंच्या बरोबर आहे मी सुधाकर घरांना नेता म्हणजे जो काही निर्णय घेईल त्यांच्यासोबत मी असणार सुधाकरे निर्णय घेताना आमच्याशी विचार विनिमय करतील ना आम्हाला आमच्याशी चर्चा केल्याशिवाय घरी एकटे निर्णय घेणारच नाही पण मला खात्री आहे ना मला माझा सगळ्यात मोठा विश्वास आपल्या माहितीसाठी सांगतो की महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष या रायगडचे सुपुत्र साहेब एक मुसद्दी राजकारणी आहेत आणि साहेबांचा सुधा घरेंच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात आहे त्यामुळं साहेब सुधा घरेंना लाडांवर पण आशीर्वाद होते लाडांचं ते आता तर तटकरेंनी काय केलं तुम्हाला माहिती आहे नाही नाही लाडसाहेबांचे साहेबांचे अतिशय जे काय जवळची की समजवते हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या काळी काय त्यांच्या घटना त्यांच्यामध्ये काय घडलं असेल मी काय त्याचा सा, साक्षीदार सा, नाही पण मी जो काय अभ्यास करतो राजकीय नेत्यांचा त्याच्यामध्ये मला साहेब एक मुसद्दी राजकारणी मला वाटतात आणि सुधा तिकिटासाठी स्वतः ते प्रयत्नशील राहतील उद्या साहेब प्रयत्न करत असताना उद्या राज्यपातळीच्या नेत्यांनी मान्य केला आणि मायुतीची तिकीट तर सुधा भेटली तर सुधा काम करू मायुतीची तिकीट अन्य दुसऱ्या कोणाला भेटली आणि पक्षाने आपण सांगितलं ब याचं काम करा मी त्याचं काम करू पण माझा नेता सुधाकर घर आहे हे मी टाचून टाचून सांगतो ओके तुमचा नेता सुधाकर घर आहे असं तुम्ही ठाम सांगताय पण सर ठाकरे ठाकरेगटामधला आपण बघितला त्यानंतर आपली ही मुलाखत होते पण त्यावेळेला किचन कॅबिनेटमध्ये तुम्हाला पक्षप्रवेश नव्हता वगैरे तो अनुभव कसा होता म्हणजे नाही ना सर किचन कॅबिनेटचा विषय नव्हता तो विषय असा होता की uh, माझे माझी प्रामाणिक धारणा अशी असते राजकारणामध्ये समाजकार शिवसेनेक आहे म्हणून हा प्रश्न मी तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या कळमच्या ऑफिसमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश चर्चेत नसतानाही आपण जर आलात तर त्या ठिकाणी सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो माझ्या ऑफिसमध्ये आजही आहे मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगिते की बाळासाहेब हे माझं दैवत आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराने घडलेला मी एक कार्यकर्ते आहे त्याच्यामुळे तो फोटो निघणार नाही त्यामुळे बाळासाहेबांच्या प्रती त्यांच्यावर माझी श्रद्धा आहेच आणि मी ठाकरे कुटुंबाला देखील सॅल्यूट करणारा एक कार्यकर्ता आहे इथे इथे काही मतभेद आहेत इथले मतभेद होते म्हणून मला नाहीलाच आणि शिवसेना सोडावं लागली इथे का मी मनापासून किंवा कुठल्या स्वार्थासाठी नाही परंतु त्या ठिकाणी अगदीच आपल्याला चेपलं जावं लागलं आणि मी तसं तुम्हाला माहिती आहे मी नेहमी तुम्हाला सांगत आलो की मी एक क्रांतिकारकाचा मुलगा आहे मला ते दबलेलं राजकारण मला काही चालत नाही आपल्याला स्वच्छंदी मला आज सुद्धा त्यांचं कुठलंही बंधन नाही ते हे करू नको ते कपडे घालू नको असं जेवू नको तसं करू नको ही कुठलीही बंधन आहेत सगळं स्वातंत्र्य सुधा माध्यमातून आहे सुधा एवढंच म्हणणं आहे की आपण ज्या विश्वासाने एकत्र आलो आहे त्या विश्वासाने आपण शेवटपर्यंत एकत्र राहू सर मला सांगा हे तुमचा जो स्वभाव आहे इकडून तिकडून जायचा त्याचा फटका भवी एकेकाळी एक एक तुमचे आमदारकीची चर्चा होते भरतभाई या स्वभावामुळेच आमदार होऊ शकलं नाही याचा कुठला आत्मपरीक्षण तुम्ही आतापर्यंत करत नाही का पण तुम्ही तीन चार पक्ष बळजले भरतभाई आज आमदार असते मी आपल्या माहितीसाठी सांगतो आमदार असणं आणि दुसऱ्याला आमदार बनवणं मी आमदार बनवणार आहे मी नाही झालो तरी हरकत नाही मी मी कोकणातला माणूस आहे कोकणामध्ये मा तुमच्या माहितीसाठी सांगतो आता लोक भाताची पेरणी करत आहेत <laughs> भाताची पेरणी एका ठराविक जागेमध्ये करतात आणि मग रोपं तयार झाली की तिथून उपटून ती सगळ्या शेतभर लावतात आणि मग भाताचं पीक येतं मला वाटतं मी कदाचित ह्या चार चार शेतांच्यात जर माझी लागवड झाली तर माझी पण कुठेतरी राजकीय याच्यामध्ये मलाही कुठेतरी संधी मिळेल आणि उद्याच्या काळामध्ये सुधाकर घरे आमदार झाल्यावर मीच आमदार आहे असं कारण मी महेंद्र जोरणा आमदार करता मी लोकांना सांगत होतो आपण सगळे आमदार मी आजही सांगेन सुधार हे आमदार करा आपण सगळेच आमदार ओके त्यामुळे मी आमदार झाल्यासारखाच आहे पण त्याचं आत्मपरीक्षण तुम्ही अजूनपर्यंत केलं नाही का पक्ष हा पुन्हा सतत पक्ष बदलतो आणि त्याचा फटका तुम्हाला राजकीय जीवनावर करियर बर्बाद होताना दिसून येत नाही का तुम्ही करायचा मुलगा असला तरी एक मी मी तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जे म्हणताय ह्या गोष्टीला अगदी नजरअंदाज करून चालणार नाही परंतु मला नाही जमलं ते याच्या गाडीचा दरवाजा उघड त्याच्या पायाला हात लाव ते नाही जमलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी केली भरतभाई नाही जमत मला ते जमली नाही आणि जमणार नाही आजही नाही जमली आणि उद्याही जमणार नाही जिथे सन्मान असेल तिथे आपण सन्मानाने त्याचं काम करायचं मला आजच्या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यापासून एकही दिवस मला कुठे असा अपमानित जीवन जगायला लागलं नाही जिथे जिथे जातो तिथे सन्मानाने कार्यकर्ते तालुक्यातले असतील मतदारसंघातले असतील सगळे सन्मानपूर्वक मला त्या ठिकाणी हाक हाक मारतात मला त्या ठिकाणी सन्मान मला देतात ते तेवढंच पाहिजे मला मी आता या वयामध्ये मी आमदार होणार नाही पण मी आमदार आम्ही करू शकतो माझ्याकडे देवाच्या कृपेने मला तोंड दिलं आहे आणि मला बोलण्या इतके माझ्या आता तसं म्हटलंय की आमदारांनाच तुम्ही अडचणीत आणलेल्या मशाला मतदान करून मशाल मशालच्या आधीच तुम्ही अडचणीत आणले एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्ही जरा थोडे अनालिसिस करा सगळे निवडणुकीचे निकाल असतील आता सगळे आलेले आकडेवारी या ठिकाणी जी बोंबाबोंब आहे की राष्ट्रवादीने मशालचं काम केलं मशालचं काम केलं हे सगळं साफ चुकीचं आहे मी आपल्या माहितीसाठी सांगतो जिल्हा परिषद वाईज मतदान केंद्र वाईज आता आकडे आलेले मी ज्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये राहतो त्या ठिकाणी बाराशे बावीस मताने सरंगा आप्पा बारणे हे मागे आहे बाराशे बावीस मताने मशाल पुढे आहे आपण इथे विचार केला आता दोन नेत्यांच्यामध्ये आमचे जे माहितीतले दोन नेते आहेत मग आमच्या आमचे नेते असतील सुधाकर घारे आणि विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोर्वे मग त्या ठिकाणी सुधाकर घारेंच्या जिल्हा परिषदमध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आप्पा बारणे श्रीरंगा आप्पा बारणे हे लीडवर आहेत आणि लगेच आपण सावेळी जिल्हा परिषदेचा निर्णय जर अवलोकन केलं त्याचं तर त्या ठिकाणी सिरंगा आपापर्णे ज्या मतदारसंघामध्ये स्वतः आमदार राहतात ज्या मतदारसंघामध्ये त्या आमदारांची ग्रामपंचायत येते त्या सावेळी जिल्हा परिषद वॉर्डमध्ये त्या ठिकाणी बाराणीशात तीन हजार मताने मागे आहेत मग मग सुधाकरांच्या तिथे लीडवर आ, बा आमदारांच्या इथे तीन हजारांनी मागे आणि माझ्यासारख्या फाटक्या बावीस बाराशे बावीस मतांनी मागे म्हणजे राष्ट्रवादीने काम केल्याशिवाय हे काही घडणार नाही पण तुम्ही स्ट्रॅटेजी असे आखली माजा, होती जिथे शिवसेनेचे नेते तिथे त्यांना लीड द्यायचा नाही अशी भूमिका आणि जिथे राष्ट्रवादी आहे तिथे लीड द्यायचा म्हणजे अशी स्ट्रॅटेजी तुम्ही आखली होती माझं आमदारांना अडचणीत आणण्याचं माझं म्हणणं असं आहे की आमदार जेव्हा निवडून आले तेव्हा आमदारांच्या सोबत राष्ट्रवादी नव्हती हे तर खरं आहे मग आमदारांना त्या जिल्हा परिषद प्रभागामध्ये पडलेली मतं आज पडायला पाहिजे ती बारणे नाही हेही तितकंच खरं आहे मग मतं का कमी झाली याचं आत्मरेषण त्याने केलं पाहिजे हा अवघात एकामेकावर गेमिंग असं म्हणजे काय म्हणतात त्याला आरोपाचं हे करून आमदारांनाच बारणी अडचण नाही 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 या ठिकाणी तसं मी म्हणणार नाही परंतु काय कमी पडलं की दुसऱ्यावर आरोप करायचा आणि मग काय सरज झालं की ते आम्ही केलं मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी त्यावेळी काही ग्रुपच्या याच्यात मी मेसेज टाकलेले मी आज तुमच्यासमोर सांगतो या ठिकाणी एवढी मोठी आघाडी ही ज्यावेळी सतरा हजार मागाने मताने मागे जाते इथे सपशेल आपला सगळ्यांचा पराभव झाला आहे हे मान्य करायला पाहिजे आणि ते मान्य करणारा मी एक कार्यकर्ता आहे तसं त्या राष्ट्रवादीची घोडदौड कशी दररोज पक्षप्रवेश होत आहेत महायुतीची सीट मिळेल की नाही मग अशा वेळेला स्थिती एक कार्यकर्ता म्हणून कसं काय होतं आहे कारण पुढच्या वेळेला तुम्हीच तोप डाळणारे नेते आहात पुन्हा एकदा आमदारांची दुश्मन की याची दुश्मन की हे सगळं राजकीय घडामोडी कसं घडता येईल इथे दुश्मनीचा याचा त्याचा प्रश्न येत नाही मग राजकारणात काम करत असताना जेव्हा आपण गोरगरीब कष्टकरांची कुठेतरी काही सेवा करतो त्यांना काहीतरी भे लागतो त्याच्यासाठी मला राजकीय जीवनामध्ये मला प्लॅटफॉर्म पाहिजे तो प्लॅटफॉर्म माझा राष्ट्रवादी आहे राहिला प्रश्न आजच्या तारखेपर्यंत या क्षणापर्यंत तुमच्याशी बोलेपर्यंत माझ्या मनाला खात्री आहे की महायुतीचे तिकीट सुधा भावना भेटेल महायुतीचं तिकीट कापणार तिकीट कापण्याचं माझ्याकडे काहीच नाही जे मला जे काय राजकीय अवलोकन मी जे करतो किंवा राज्यामध्ये चाललेल्या ज्या राजकीय घडामोडी आपण पाहतो त्याचा अभ्यास करताना त्याचं अवलोकन करताना असं वाटतं की कदाचित आमदारकीचं उमेदवारी सुद्धा घरण्यात येऊ शकतात आता निवडून येणाऱ्याचा विचार केला जाईल आता राज्यामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे लोकसभेमध्ये त्याच्यामुळे म्हणतात ना दुधाने भाजलं की ताकसुद्धा थुंकफुंकून पितात ती कदाचित परिस्थिती येईल सगळे नेते म्हणजे एकत्र बसतील कोण निवडून येईल कोणाचं पार्ट जड आहे कोणाबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगल्या भावना आहेत अशा पद्धतीचा कदाचित सर्वे सर्वे तर करतात राजकीय पक्ष काय तसं असं असं ठरवत नाही अचानक त्यामुळे तो ठरला जाईल आणि मग त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर होईल म्हणजे आतापर्यंत राजकीय अनुभव पाहिला कर्जाची निवडणूक ही भविष्यात अस्तित्वाची लढणं आरपारची असणार आहेत आतापर्यंतचा अनुभव तुम्ही पाहिला तर पहिल्यांदा इतकी मोठी स्पर्धा राजकारणात झाली पूर्वी फक्त शिवसेनेत एक डझनभर मातोश्री जायचे उमेदवार अर्ज जा। पण आता तर भव्य चार चार पाच पाच वाशिमबांना उभे आहेत कसं पाहता राज्याच्या कर्जाच्या राजकारणामध्ये आता काय झालं आहे प्रत्येकाला वाटतं आमदार झालो पाहिजे आता आमदार खऱ्या अर्थाने व्हायचं कशासाठी हा मुळामुळात प्रश्न आहे आमदार हा सर्वसामान्य जनतेच्या ज्या खऱ्या अर्थाने समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमदार झाला पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन दुर्दैवाची गोष्ट आहे की कर्जत तालुक्याने देशासाठी दोन दोन हुतात्मे mm. हुतात दिले दोन दोन हुतात्मे दिलेले असताना कर्जत तालुक्यातला पन्नास टक्के भाग आज त्यांना प्यायला पाणी मिळत नाही काय इथले राज्यकर्त्यांना ना काय इथले का आमदार करतात हा प्रश्न आहे आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे खऱ्या अर्थाने ज्या गोष्टी घडाल आज आज म्हणजे मूलभूत गरज आहे पाणी त्या पाण्याची गरज पुरू शकले नाही कसले राज्यकर्ते ना कसले आमदार मग आता त्यांना वाटतं मी आमदार विनंद मग मी काही कोण करत नाही परिस्थिती अशी आहे की लोकं आज पाण्यापासून रस्त्यापासून वंचित आहेत आज कित्येक गाव तुमच्या माहिती सांगतो एक एक रस्ता त्या ठिकाणी बनवला पी एम जे एस व्हायचा त्याला फॉरेस्टनी परवानगी दिल्याशिवाय बनला नसेल रस्ता आज त्या रस्त्यावरचं खडीकरण काढून खडी पसरलेली काढा काढतायत फॉरेस्टवाले मग काय करतायत आमदार काय करतायत खासदार हे सगळं प्रश्न विचारला तर माझं म्हणणं असे आहे लोकांची सेवा करणारा माणूस खऱ्या अर्थाने इथे पाहिजे आज तुमच्या माहितीसाठी सांगतो कित्येक लोकांना प्यायला पाणी नाही कित्येक लोकांना सुविधा रस्त्याची सुविधा नाही कित्येक लोकांना शिक्षणापासून आज वंचित व्हायची वेळ आले ज्या गावात पटसंख्या कमी होती त्या गावातली मराठी शाळा बंद करून ते दुसऱ्या गावाला जोडतायत तुम्ही सांगा पाच पाच वर्षाचा सा, सहा वर्षाचा सा, मुलगा पाच किलोमीटर चालत दुसऱ्या गावात जाणार आहे मग काय शिक्षणाकडे पण म्हणजे या तालुक्याला तुम्ही सगळ्याच बाजूने हे करतायत म्हणजे विकासापासून वंचित करतायत ही जी धोरणं ठरते त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी खासदार का का प्रतिकार करत नाही दूरदृष्टीचा अभावही कर्जच्या राजकारणामध्ये हंड्रेड पर्सेंट दूरदृष्टीचा अभाव मी तुमच्या माहितीसाठी सांगतो इथल्या राज्यकर्त्यांना विसर पडला आहे भाई कोतवालांचा हिरजी पाटलांचा इथले राज्यकर्ते त्यांचं नावही घ्यायला तयार नाहीत मी त्या कुटुंबात जन्माला आलो आहे इथल्या राज्यकर्त्यांना त्यांचा विसर पडला अरे दोन दोन शहीद ह्या तालुक्यात होत आहेत मी तुमच्या माहितीसाठी सांगतो आजच्या तारखेला त्या मानवली गावाने ज्याने हिराजी पाटील ज्या देशा दे देशासाठी बलिदान दिलं त्या गावातल्या शेतकऱ्यांची शेती पलीकडच्या नदीच्या पलीकडे आहे त्यांना जाण्यासाठी साधा रस्ता हाच नसावा ज्या ज्या गावाने हुतात्मा त्याला त्या गावच्या रस्त्याला त्या लोकांना जर जा शेतीवर जाणारा रस्ता नसेल स्मारक पण नाही तसं ना ना तालुक्यामध्ये हवं तसं नाही नाही स्मारक करण्याचं काम अंतोले साहेबांनी केलं ते तसे त्याच्या विचारांची लोक फार कमी होती बॅरिस्टर या अंतोले साहेब नसते तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये कोण स्वातंत्र्य आणि कोण शहीद झालेत हे माहीत पण पडलं नसतं मीच बॅरिस्टर अंतोले साहेबांना खऱ्या अर्थाने सॅल्यूट करतो की अतिशय चांगला माणूस एक चांगला नेता जन्माला ने, आला आणि त्यांना मुख्यमंत्री होता आलो म्हणून स्मारक दिसत आहे पण कर्जाच्या राजकारणात जर आपण बघितलं लोकांचे प्रश्न फार कमी घेताना दिसून येते सगळी स्पर्धा आजचं राजकारण सगळं पैशावर चाललेलं आहे हे फार पूर्वी कमी होतं पनवेलला केवळ हे पैशावर राजकारण चालायचं तेच आता ट्रेंड कुठं तर कर्जापासून या लागला आहे जो तो पक्षावर सगळे पैसे हे असं हे पूर्वी कर्जाच्या राजकारणात असं नव्हतं म्हणजे एवढे पैशासाठी सगळं परिस्थिती अशी आहे की पैसा राजकारणामध्ये आल्यामुळे कर्जाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने काम करणारी जी माणसं आहेत ती पुढे येऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे पैसे विषय असा आहे की मी आता जे काय अनुभवतो की पैशाचं तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे पण सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाही आम्ही लोकांना मी तर वारंवार सांगतो की एकदा येऊन कोणतरी दोनशे पाचशे देणार आणि आपण त्याचे दोनशे पाचशे घेऊन आपण पाच वर्षे हे करायची मी लोकांना आव्हान करणार आहे की यावेळी तुम्ही पैसे विषयाचा विचार न करता योग्य माणूस कोण कुठला माणूस हे प्रश्न सोडवेल कुठला माणूस तुमची पिण्याच्या पाण्याची सुविधा करेल कुठला माणूस तुमच्या गावापर्यंत चा रस्ता चांगला करेल अशा माणसाला मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान मी लोकांना करेन जसं खासदार निवडणूक होती त्यावेळेला आमदारांनी तुमच्या बूथला काही यादे दिली नाही काही बूथला पैसे देणं ज अपेक्षित असं झ घडल्या नाहीमुळे अशी सगळी परिस्थिती त्यावेळेला झाली का आणि विषय असा आहे की तसे यंत्रणाच एं, काय दिली नाही म्हणजे मी तुमच्या माहिती तुमच्यावर फोडत आहेत ना नाही आमच्यावर फोडण्याचा अर्थ नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याने अलगतपणे बाजूला ठेवून त्यांना यंत्रणेपासून बाजूला ठेवलं त्यांच्या डोक्यामध्ये काय आयडिया होत्या काय कल्पना होत्या मला माहीत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते होते आम्ही गावातल्या जे काम करणारे मुलं आहेत तरुण आहेत सहकारी आहेत त्यांना सांगितलं की वाटेल त्या किमतीवर या ठिकाणी आपल्या पक्षाचं जे मतदान आहे ते आप्पासाहेबांच्या त्या बा पारड्यामध्ये पडलं पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने काम करा आणि अशा पद्धतीनेच काम झालेलं आहे आणि तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की जर राष्ट्रवादीवर हे करतायत ब्लेम करतायत तेव्हा राष्ट्रवादीच्या ज्या ज्या ठिकाणी लोकं राहतात त्यांचे बूथ बघा ना मग त्या बूथवर काय चमत्कार झाला काय जादू अशी घडली ज्या ठिकाणी जर शिंदे गटाची मतं दीडशे असतील आणि तिथे जर का तीनशे मतं पडली असतील मग दीडशे मतं काय आभाळत ना आली का हा विचार काय करत नाही फक्त हे आरोप प्रत्यारोप आहेत याच्यामध्ये काही तथ्य नाही ज्या ज्या लोकांना शक्य होतं त्या त्या माणसांनी काम केलं आणि कुठली यंत्रणा बुधवार पैसे पण दिले नाही अशी चर्चा आहे सुधा घरा खिशातले पैसे काढून मग तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना दिले माझं म्हणणं असं आहे की बूथवर जी काय यंत्रणा निवडणुकीच्या काळखंडामध्ये येते ती यंत्रणा राष्ट्रवादीलाच नव्हे मनसे जी आघाडीमध्ये होती युँ, माहितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल त्या ठिकाणी आर पी आय असेल ही राष्ट्रवादी आमची असेल अशा कुठल्याच लोकांना त्या निवडणुकीच्या काळखंडामध्ये तुम्हाला वंचित ठेवलं ना वंचित नाही ठेवलं पण म्हणजे ज्या दिवशी खऱ्या अर्थाने काय यंत्रणा द्यावी लागते ती शेवटच्या याच्यात का आखडते इथली मला माहीत नाही ओके okay. पण ती लोकांच्या बरोबर पोहोचली नाही हे करा म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भांडणामुळे खासदार बॅकफूटवर गेले तुमच्या दोघांच्या भांडणामुळे म्हणजे इथं भांडण काहीच नव्हतं सगळेजण काम करत होते सगळेजण एकत्र होते आता तुम्ही पण सगळं बघितलं मला वाटतं सुधाकर खारे महेंद्र थोरवे आप्पा बारणे सगळ्या मंडळीचे फोटो मी एकत्र बघितलेत असे एकत्र फोटो आल्यावरती काय भांडणं भांडणं असतात म्हणून एकत्र येत नाही ना सगळे लोक एकत्र बसले होते आता अर्थात शेवटचे त्यांची काय त्यांची जे असेल त्यांची काय पद्धत असेल काम करणे त्या पद्धतीनुसार त्यांनी निर्णय घेतले असतील पण जे निर्णय यंत्रणा त्यांचे सांभाळणारे जे नेते होते त्या नेत्यांच्या ह्या शंभर टक्के चुका झालेल्या आहेत यंत्रणा जर काय आल्या असेल ती शंभर आली असेल तर वीस इकडे वीस तिकडे दहा तिकडे दहा तिकडे चाळीस इकडे अशी शंभरची जर विभागणी झाली असती तर कदाचित आपापर्णे मागे मा राहिले नसते आपण कर्जाच्या विकासाबाबत बोलूया काही ठिकाणी कर्जाचा दर्जा जो आहे घसरल्या दिसतोय काणीक रस्ते जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी खडीकरण जे होणं अपेक्षित दर्जा घसरला आहे रस्त्यांचा रस्त्यांचा दर्जा घसरला म्हणण्यापेक्षा आपण कधी योग असेल तुम्हाला तर आपण तालुकाभर फिरू मी तुम्हाला दाखवेल विषय असा आहे की तुकाराम महाराजांचे एक तुकाराम महाराज म्हणून गेले तुका म्हणे पाहिजे जातीचे एरेगाबड्याचे का काम नव्हे ठेकेदार हा त्याला एक अनुभव असला पाहिजे त्याने काहीतरी काम केलं पाहिजे आज ठेकेदार तुम्ही बघाल ना त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही काँक्रीटचा रस्ता आहे कॉन्क्रीटची गाडी बोलवायची काँक्रीट पसरवायचं सिमेंटच्या कामाला किमान किमान चौदा दिवस चौदा ते एकवीस दिवस पाणी मारलं पाहिजे मी तुम्हाला असे कितीतरी ठिकाणं दाखवतो की ते थेंबर पाणी मारलं नाही आता ते कॉन्क्रीटचे रस्ते करताना पाठी मग त्या भावना कशा आहेत की बाबा डांबरीकरण जर वर्ष दोन वर्षांनी करावं लागतं कॉन्क्रीटचा रस्ता केला तर पंधरावीस वर्ष जो टिकेल जे कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते केलेत मिरगणे साहेब आपल्या माध्यमातून विकास नावाच्या माध्यमातून मी लोकांच्या निदर्शनास आणून देतो ते रस्ते दोन वर्षसुद्धा टिकणार नाहीत या ठिकाणी करोडो रुपये शासनाने दिले शासन पैसे देत आहे लोकांच्या विकासासाठी मग त्या पैशाचा जो योग्य उपयोग व्हायला दर्जा घसरवला ठेकेदार दर्जा झिरो 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 कडे गेला शिवसैनिकांनी म्हणणार नाही कॉन्ट्रॅक्टरनी शिवसेनेच आहे ना नाही ना, ना, ना। इथे इथे वेगवेगळं एक कॉन्ट्रॅक्टर ही एक जमात आहे त्यांना काही घेणं देणार नाही आपलं आपलं सुटलं बस झालं आमदार साहेबांचा कर्जाचा विकास झाला हाच विकास म्हणायचा आहे वर्षाचा पाऊस येऊ द्या ना हा वर्षाचा पावसाळा संपू द्या झालेल्या कामांचा दर्जा आपल्या लक्षात येईल सगळ्या जनतेच्या मी खूप परिस्थिती माहिती तुमच्या माहितीसाठी सांगतो जलजीवन मिशनच्या अंतर्गत करोडो रुपयांच्या योजना मंजूर आहेत त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून झाले त्या ठिकाणी ज्या गावात पाणी साठवायचे साठवण टाकी बांधले परंतु त्या गावाला जिथून जिवंत पाण्याचा झरा पाहिजे तो जिवंत पाण्याचा झराच नाही हो तिथे एप्रिल मेला पाणीच मिळणार नाही योजना झाली नळ दिले शासन तिकडं घोषित करतं घरोघरी नळ पण त्या नळाला तीन ते चार महिने पाणीच मिळणार नाही कारण जे काही अधिकारी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास करायला पाहिजे होता तो अभ्यास झाला नाही आणि आज तुम्ही फिरलात ना आता त्याच्यामध्ये आमच्याही पक्षाचे काही ठेकेदार असतील ठेकेदार ठेकेदार पण पाण्याचा सोर्स नाही जिवंत झरा नाही आणि तुम्ही पाणी योजना करताय मग तुम्ही लोकांच्या डोळ्यात मातीने फेकत कागदावर तुमच्या कागदावर येतं हो तालुक्यामध्ये एवढ्या आत्मपरीक्षा अधिकारी आमदारांनी करायला नको त्यांची जबाबदारी आहे आमदारांची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की हे सगळं चाललं हे काय पाण्याची योजना तुम्ही केलीत लोकांच्या समाधानासाठी लोकांनी मदत दिली म्हणून त्या गावाला पाणी योजना द्यायची हा त्यांचा एक उपक्रम असेल पण ती पाणी योजना खऱ्या अर्थाने राबवताना पाणी योजना करतानाच या ठिकाणी जिवंत पाणी त्यात झरा असला पाहिजे जिवंत पाणी जिथे आहे तिथून पाणी उल्लीप्ट करून आपण गावापर्यंत नेतो तुमच्याकडे जिवंत पाण्याचे झरेच नाहीत आणि तुम्ही योजना दिगाने केल्यात काय त्याचा उपयोग होणार आहे शेवटचा प्रश्न सुधारा घरांना महा तिकीट मिळालं नाही पर्याय त्यांच्याकडे अपक्ष असेल किंवा अन्य पक्ष असेल सुधाकर घारेंच्या बाबतीतला सर्व निर्णय या पक्षाचे प्रांताध्यक्ष जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब जो निर्णय घेतील तो शिरसामध्ये मानून आम्ही सगळे भविष्य काळामध्ये काम करणार तटकरेंना निर्णय घेता आला नाही का महायुती आहे आता ते खासदार करे निर्णय घेता आला नाही हे म्हणणार नाही मी तटकरे साहेबांच्यावर आमच्या श्रद्धा आहेत विश्वास आहे आणि तटकरे साहेब योग्य वेळी योग्य निर्णय घेतील पण ते तर सांगतात बाहेर जाऊन उमेदवारी घ्या तटकरे साहेब असं कधीच म्हणणार नाही बाहेर जाऊन निर्णय घ्या आम्ही आता दहा दिवसापूर्वी तटकरे साहेबांचा सत्कार करायला गेलो होतो मुंबईला हो। तटकरे साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं पक्ष संघटनेचं सा काम तुम्ही करत राहा पक्ष संघटनेचं काम थांबवच नाही ज्याचा त्याचा पक्ष संघटनेचं काम त्यांनी करावं ज्यावेळी उमेदवारी ठरेल त्यावेळी बघू ओके जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ येणार नाही मला तरी वाटतंय येणार नाही मला तरी वाटतं म्हणजे जे जे मला वाटतंय ते अर्थात या सगळ्या गोष्टी मला एकट्यात मी ठरवणार अशातला प्रकार नाही पण मला एकंदरीत जे चित्र दिसतंय ते पवारांचं घड्याळ घ्यायची इच्छा आहे आता घड्याळ आमच्याकडे आहे तरी पवारांचं जुनं घड्याळ बघा पवार साहेबांचं वगैरे असा काही पण हीच ती वेळ का सुद्धा का परत एकदा आमदार एक कर्जतकारांना दाखवण्याची नाही नाही आजच्या तारखेला असा आहे की सुधाकर घारे एक अशी व्यक्ती आहे की कर्जत तालुक्यातल्या बीड जिल्हा परिषद सोडलं तर त्या सुधाकर घरेंना कधीच कोणी मतदान केलेलं नाही पण सुधाकर घरे बीडमधून निवडून येतात पाण्याचे ताण भागवतात खांडसवाल्यांची कळमवाल्यांची पोशीरवाल्यांची ज्या ज्या भागात पात्रजवाल्यांची आणि तिथे तिथे ज्या ज्या लोकांना अडचणी असतात मग शैक्षणिक असतील सामाजिक असतील आरोग्यविषयक असतील या सगळ्या गोष्टींच्यावर सुधाकर घरे मदत करतात सुधाकर घारेने बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये जागा केलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं ही निवडणूक सुधाकर घरेंच्या साठीच येईल आणि सुधाकर घारेच या मतदारसंघाचे आमदार होतील हे होते भरत भाई यांनी सांगितले सुधाकरे हेच आमदार होतील आणि आम्हाला सध्या तरी जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ येणार नाही असं त्यांची भूमिका आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबत सुद्धा बोल ते बोललेले त्यामुळे आगामी काळामध्ये कर्जत मतदारसंघात काय नेमकी होतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद भाई तुम्ही मुलाखत दिली थँक्यू बऱ्याच दिवसानंतर आपण भरतबाईशी चर्चा केली आणि भेटत राहू आपण धन्यवाद